मूंग शेतकऱ्याला फक्त 38 रुपये भावाने विकावा लागला. तुम्ही आम्हाला तुम्ही किती खरेदी केला हे आम्हाला सांगा. मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मध्ये उडदाचं पीक आणि मुंगाचं पीक सगळ्यात जास्त झालं आणि मग त्या शेतकऱ्याला तुम्ही सत्तेतले आमदार आहे तुम्ही आम्हाला सांगा किती खरेदी केंद्र सुरू झाले म्हणून. मग राम मंदिरापेक्षा हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही तुम्हाला? अरे आम्ही राम राज्य अपेक्षित केलं होतं, तुम्ही राम मंदिर बांधायला निघाले. तुम्ही सांगत होते राम राज्य येईन, तुम्ही म्हणाल राम मंदिर बांधलं का, जमलं राम राज्य? एवढे काय पागल राहिले का लोक? अरे आम्ही राम राज्य अपेक्षित होतो तुमच्याकडे, तुम्ही भाव जाहीर करायचे 6975 रुपये आणि शेतकऱ्याला तूर मूंग विकावं लागतं 38 रुपये भावानं. एका क्विंटल मला अध्यक्ष महोदय 2000-2000 नुकसान, 4000-4000 नुकसान फक्त तुमच्या नाकर्तेपणामुळे होत असल तर त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायच्या ऐवजी आम्ही सांगत असतो बंदूक हाती घे रे बाबा, एखाद्याला ठोकून दे, त्याच्याशिवाय जमणार नाही. कारण आपण पाहतो का आमच्या हमी भाव उत्पादन खर्चावर 15% सुद्धा भेटला नाही. आम्हाला एक स्पष्ट केले पाहिजे का उडीद आणि मूंग किती क्विंटल खरेदी केला अध्यक्ष महोदय? आता सोयाबीन हातात आली कुठं खरेदी केंद्र सुरू केले अध्यक्ष महोदय? याचा काही लतापता नाही. कांदेवाले बोंबलत आहे, रस्त्यावर आले, कांदा पाकिस्तानातून आयात केला, पाकिस्तानचे क्रिकेटचे पटू चालत नाही, कांदा कोण चालते मग? मग आता कुठे गेले झेंडे तुमचे अध्यक्ष महोदय? कांदा जर आयात केला नसता अध्यक्ष महोदय तरी कांदा उत्पादक शेतकरी दुष्काळ नैसर्गिक नाही आहे, दुष्काळ तुमच्या मानसिकतेचा आहे. अरे दुष्काळ तर लाखो झेलू शकतो आम्ही, हजारो झेलू शकतो, केवळ्या 56 नाही 56 डबलच्या छातीचा शेतकरी आहे, पण तुमची मानसिकता रावणापेक्षाही बेकार आहे. तुम्ही जर ह्या सुधारणा केल्या नाही तर मी सांगतोय तुमचं काही खरं नाही अध्यक्ष महोदय. ह्या सुधारणा आपण कधी करणार आहे ते सांगा. जिल्हा मध्यवर्ती बँक सुभाष देशमुख साहेब गेले, 4 पत्र दिलं, ते बँकच्या शेतकऱ्याला कर्ज देत नाही, काँग्रेसवाल्याची आहे. एवढे बदमाश आहे का हे? भाजपवाला होय काय, शिवसेनेवाला होय काय, प्रहारवाला होय काय, मग ते पाहून देणार? ह्याच्या बापाईनच कमावले पैसे कसे काय? लागण तेवढ्या तक्रारी आहे माझ्याकडे, काही कारवाई होत नाही. म्हणजे तुमच्याकडे तक्रार कोण बेल वाजवली? वेळ वाढवतो वेळ, कामकाज संपेपर्यंत, कामकाज संपेपर्यंत वेळ वाढवतो आणि आपण जरा थोडक्यात बोला, थोडक्यात घेतो अध्यक्ष महोदय. मग कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही मदत जाहीर कराल का सदाभाऊ? तुम्ही त्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे दिवस आठवा. तुम्ही उद्याच जा मुख्यमंत्र्यांसमोर, आम्ही येतो. जानकर साहेब तुम्ही युतीनं सगळे बसले, आता मला बाहेरून पाठिंबा अंदरून नाही आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी 1 रुपये किलोनं कांदा विकत असाल आणि तुम्ही भरल्या डोक्यानं पाहत असाल, हसत असाल, मात दौडे करत असाल आणि सांगत ना जलयुक्त शिवार आणलं पण कांद्याला भाव भेटला नाही, ते कोण सांगत ना? पाणी आणलं, मुरलं, दिलं. बावनकुळे साहेब तुमची लाईन 8 घंटे भेटते, ते दिवसा 4 घंटे, रात्रीचे 3 घंटे, रात्रीचे 3 दिवस आणि दिवसा 4 दिवस, आणि शहर आले कुठं गेला न्याय तुमचा? तुमचा न्याय जाते कुठं? शहराले लोडशेडिंग नाही आणि गावाले लोडशेडिंग आहे. आम्हाला पैसे भरा म्हणता, रात्री 2:30 पाठवता राहू तुम्ही आम्हाला, काय फरक काय तुमच्यात? थोडं छातीले माती लावा ना शेतकऱ्यासाठी, एकदाच होऊ द्या, काय वाईट होऊन जाईल पाहून घेऊ आपण. पण तुम्ही एक सांगा, समानतेनं विद्युत भेटत नाही आम्हाला? आम्ही जातीच्या बाहेरचे लोक आहे का शेतकरी? म्हणजे गावातले लोक जातीच्या बाहेरचे, शहरातले तुम्ही जेव्हा विद्युत देता अध्यक्ष महोदय तेव्हा 24 तास देता, एकही दिवस बंद होत नाही. आणि गावातल्या लोकांना डीपी 10 धरत अध्यक्ष महोदय, तुमचा माणूस पैसे मागत आणि मग डीपी दुसरीकडे मंजूर करत, काय खेळखोंड भाई? तुम्हाला माहित आहे तुम्ही तर बिलकुल बलदंड आहे. तुम्हाला तुमच्यासारखा मंत्री असताना जरी डिपार्टमेंट जर हालत नसेल तर मग आता कोणाला आणाव? हनुमानजीले आणाव का इकडे? अध्यक्ष महोदय, हा माझ्याकडे गृहस्थ आला, दत्तू तुकाराम माडी, बाबुळगाव पंढरपूर, आज आत्महत्या करणार होता.
2014 मध्ये उपोषणाले बसला, म्हणजे काँग्रेसच्या काळात उपोषणाले बसला 13-14ले, 13-14ले ते मंजूर झालं आणि तुमचं सरकार आलं तेव्हा वाटलं आता सरकार चांगलं आलं. भाई और बहिणो मरत रहा साहेब. त्याला वाटलं बा हे सरकार आलं तर बरं होईल. आता येणं असं उरफाट केलं, येणं उपोषण करून ह्या दत्तू माडीनं मंजूर केलं आणि तुमच्या सरकारमध्ये त्या अधिकाऱ्यांना तिसऱ्याले पैसे देऊन देऊन दिलं. म्हणजे उपोषण तुम्हाला काँग्रेसच्या काळात डीपी भेटायला उपोषण करावं लागते आणि तुमच्या काळात भेटलेली डीपी चोरीले जाते. सारखेच आहे ना तुम्ही, बदल काय सांगा ना मला. अध्यक्ष महोदय याला अजूनही भेटली नाही. मी तुम्हाला निवेदन देतो, मला माहित आहे तुम्ही खरडपट्टी काढणार आहे पण ते कायमची पाहिजे. मलमपट्टी नाही होणार, आपण सीधा सर्जरी होणार, सरळ सरळ ऑपरेशन करा आणि कायमचं व्यवस्थित करा, कारण तुम्ही सर्जरीवाले मंत्री आहे. अध्यक्ष महोदय हे सगळं एका इकडे होत असताना आता पाण्याचे लिकेजेस आहे. लोणीकर साहेब आहे, एवढं पाणी वाहत जाते का लिकेजच दुरुस्त करत नाही तुमची माणसं. एका जणाला म्हटलं म्हणे बच्चू भाऊ पशु पक्ष्याला पाणी भेटते म्हणे. मी म्हटलं हे बरं आणलं बाबा तुम्ही, म्हणजे आता उत्तर असे आले मग तुम्ही ठोकला तर तुम्ही म्हणता कायदा हातात घेऊ नको, आता काय घ्याव हातात. तर एवढं अध्यक्ष महोदय मी अपक्ष आहे, सगळे आमदार खासदार 12-13 मिनिटं नाही हा माझ्यावर दुष्काळ करू ना अध्यक्ष महोदय. नाही नाही हे बरोबर नाही आहे, मी पण निवडूनच आलो ना अध्यक्ष महोदय. मला काय ओबामानं मत मारले काय? नाही एकाले तेले वेगळा न्याय मले वेगळा न्याय, म्हणजे मी एकटाय म्हणून तुम्ही असं करता का माझ्यासोबत? कोणाला वेगळा न्याय नाही, ज्या ज्या पक्षाच्या लोकांचा वेळ असेल तेवढाच आम्ही त्यांना देतो. याच्या चौकशी समिती बसवा, मला अध्यक्ष करा मग मी सांगतो कसा काय वेळ कोणा जास्त घेतला. मुद्द्यावर या लवकर संपवा. मुद्द्यावर जाय आता लिकेजेस मुद्द्यावर नाही तर कायच्यावर? आम्ही त्याच्यावरच तर बोलत होतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय लिकेजेस आहे. लोणीकर साहेब तुम्ही 83 गावची योजना मंजूर केली, आभार आहो. माझ्यासारख्या अपक्ष माणसाची मंजूर केली म्हणजे तुम्ही पक्षपात पाहत नाही हे सिद्ध झालं. पण हे होत असताना अध्यक्ष महोदय असे जर लिकेजेस चालू असन तर ते आपल्यासाठी, कारण लोक जेव्हा पाहतं का एका इकडे दुष्काळ दुसरीकडे पाणी उडत असेल तर शासनाबद्दलच्या भूमिका सरकारच्या लोकांच्या चांगल्या राहत नाही, त्यावर लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय. वाघीण आली अध्यक्ष महोदय आमच्या इकडे, 12 शेतकरी मारले आणि मेनका गांधी उभ्या राहिल्या. त्या वाघिणीला कोण मारले? मी म्हटलं 12 मेले तेव्हा उभे राहिले असते तर मग आम्ही वाघिणीचं ऐकलं असतं, पण 12 मेले तेव्हा मेनका गांधी आल्याच नाही. 12 शेतकरी मेले त्याचा जीव महत्वाचा नाही, एका आमदाराचा पाय तुटला असता वाघीण दुसऱ्या दिवशी मेली असती. पण त्याला माहित आहे वाघीण काही माणसाला आमदाराला काही चावत नाही, ते काही इकडे येणार आहे ते खेड्यापाड्यातले. वाघीण एकही शहरातला माणूस मारला नाही, मारू नये, पण सगळे खेड्यातलेच लंबे गेले सदाभाऊ. तुमचा आशीर्वाद आहे का काय माहित? आता 12-14 वाघीण तुकडे हा आमच्या वीरेंद्र भाऊ जगतापच्या मतदारसंघातला माणूस फक्त मुंक दिसते, धड दिसतच नाही, पुरं खाऊन टाकलं आणि कवून मारले. माझं म्हणणं आहे का वाघाले वाचवलं पाहिजे, मारलं नाही पाहिजे असं मत आहे. मग बोकडे कोण खाता? त्याला जीव नाही काय? कोंबड्याला जीव नाही काय? वाघाले जीव आला काय? त्याला दुःख सुख समजते काय? हे नवीनच कायदा आहे नवीन, म्हणजे त्यानं खात जाव मारत नाही जाव हा कुठला प्रकार आहे? मग मेनका गांधीला हे माहित नाही काय? बोकड्या उद्या निघून जातो, मी तर विचार करतो का बोकडेच घेऊन जाव. किंवा आम्हालाही जीव आहे, आम्हालाही वाचा वाटते, आम्हालाही जगा वाटते, कुठला कायदा काय? म्हणजे जो टपाऱ्या आहे मोठा आहे, वाघ मोठा आहे खाणार आहे, मग त्याला डरते सगळेजण. म्हणजे आमदाराला मंत्र्याला जसे भेटे तसे वाघाले भेटे. सामान्य माणूस मेला तरी चालते, पण आमदार त्याचा पोरगा जरी आमच्या तहसीलमध्ये गेला तरी तहसीलदार म्हणते साहेब तुम्हाला याची गरज नव्हती. अबे हे सामान्य माणूस धाडा येऊन गेला त्याचं काय? कायदा असा आहे, आपलं सरकार असं आहे, याच्यामध्ये हा बदल झाला पाहिजे का? या सामान्य माणसानं एखादी तक्रार केली तर त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, असं जेथपर्यंत सरकार वागणार नाही तोपर्यंत दुष्काळ संपणार नाही. आमच्या मानसिकतेतला हा दुष्काळ संपू द्या. 2 एका तालुक्यातले 4 सर्कल येतं आणि 2 सर्कल येत नसन तर त्याच्या त्या शेतातल्या शेतावर तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्ही ग्रामीण भागातूनच निवडून आले. पाऊस तर असा पागल झाला आहे का तो सरका कधीच पडत नाही.
तो अर्ध्या सभागृहात पडते आणि अर्ध्या सभागृहात पडत नाही अशी अवस्था आहे आपल्याकडे. एखादं ढग येते, पाऊस पडून जातं आणि मग दुसरे इकडे ते पडत नाही. हे काही मंत्र्याला काही वेगळं सांगायची गरज नाही, पंकजाताई तुम्ही तिकूनच आहे, असंच पडतं पाऊस. मग असा पाऊस पडत असताना तुमचे हे निकष थोडेसे माग घेऊन, अध्यक्ष महोदय, मी उद्या उपोषणाला बसणारा अध्यक्ष महोदय, आमच्या इथं जलसंपदा जलसिंचनाच्या माग लक्षवेधी झाला अध्यक्ष महोदय, दुष्काळाचाच विषय. 250 कोटी मध्ये 4000 हेक्टर सिंचनाखाली येतं. आता 50 कोटीमध्ये 4000 सिंचनाखाली येणारा एकही प्रकल्प महाराष्ट्रात नाही. आम्ही तो तशा पद्धतीने निर्माण केला तरी ते मंजूर. महोदय कपडे धुवायला 20,000 भेटते, आम्हाला कपडे घ्यायला भेटत नाही, तुम्हाला धुवायला भेटते. मग ही विषमता आपण थांबवावं लागल. हा दुष्काळ नैसर्गिक दुष्काळ, याला तोंड द्यायला सरकार नाही, शेतकऱ्याची ताकद आहे. पण तुम्ही जो कृत्रिम दुष्काळ निर्माण करताय हा थांबवला पाहिजे आणि खरा खुरा शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे अशा अपेक्षा करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये सभागृहामध्ये आपण ही दुष्काळावरची चर्चा सुरू केली आहे. आपण आपल्याला देतो देतो आणि यामध्ये दोन्ही बाजूचे सदस्य एकंदर दुष्काळाची परिस्थिती मांडतायत, अत्यंत पोटतिडकीने मांडतायत. आपल्या सगळ्यांचं लक्ष येत असेल अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा दुष्काळी विभागामधले प्रतिनिधी आहात आणि त्यामुळे ही सगळी परिस्थितीला आपल्याला सामोरं कसं जायचं याचा प्रश्न आपल्या सर्वांपुढे आहे, शासनापुढेही आहे. अध्यक्ष महोदय, यावेळेचा दुष्काळ जाहीर केला आणि ह्या दुष्काळाच्या चर्चेला आम्ही सामोरं जातो आहोत. मला आठवतं की पूर्वीच्या 15 वर्षी आम्ही मंत्रिमंडळ